आभार सर. अतिशय अभ्यासपूर्ण असे आपले विवेचन आम्हा साऱ्यांना अंतर्मुख करून गेले. आता वेळ आली आहे आजचे मुख्य अतिथी प्राध्यापक श्री सुरेश सोपणे यांचे भाष्य जाणून घेण्याची. मी त्यांना त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवाव्या अशी विनंती करते. प्राध्यापक श्री सुरेश सोपणे. सर्वप्रथम मी अजय राजूरकर आणि स्वर्गीय दत्ताजी तन्नीरवार यांना दोघांना त्याच्या स्मृतीस वंदन करतो. आज सृजन चंद्रपूर आणि अजय राजूरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण इथे घेतो आहे. आणि या सोहळ्यास आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्याम मोहोळकर इथे उपस्थित आहेत. डॉक्टर कोराटी सर ज्यांनी अतिशय चांगलं व्याख्यान इथे दिलेलं आहे आणि पुढचा जो व्याख्यानाचा कार्यक्रम होईल तेव्हा त्यांना आपण बोलवू आणि सविस्तर एक दीड तासाचं व्याख्यान त्यांचं आपण ऐकणार आहोत. त्यानंतर डॉक्टर शास्त्री मॅडम तन्नीरवारजी यांचे सुपुत्र, नंतर अमित भगत, आशिष देव आणि इतर इतिहासप्रेमी जे इथे जमलेले आहे मी सर्वांचं इथे स्वागत करतो. आज महत्त्वाच्या दोन ज्या घटना आपण इथे किंवा जो सोहळा आयोजित करतो आहे त्याचं महत्त्वाचं म्हणजे की आपला गौरव ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे आणि या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनासाठी अतिशय चांगले मोलाचे लेख आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून आणि बाहेर विदर्भातून पण आलेले आहेत. अतिशय चांगले आणि खरोखर तन्नीर दत्ताजी तन्नीरवारांचा गौरव करण्यासारखाच हा गौरव ग्रंथ आहे. सर्वांनी प्रत्येक लेख वाचावे आणि यापासून निश्चितच आपण प्रेरित झालो पाहिजे. या ग्रंथासाठी अतिशय चांगली मेहनत अमित भगत यांनी घेतली. ते मुंबईला राहतात परंतु चंद्रपूरचा मोह त्यांचा इतका प्रचंड आहे का त्यांचे काही इथून म्हणजे गेले तरी ते चंद्रपूरवासी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दत्ताजी तन्नीरवार बरंच त्यांचं ते प्रेम अतिशय दांडगा आहे आणि यामुळे अतिशय समृद्ध असा हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला गौरव ग्रंथ प्राप्त झालेला आहे. दुसरा महत्त्वाचा जो कार्यक्रम आपण इथे का सोहळा घेतो आहे तो गुणवन पुरस्कार आहे, गुणवन भूषण पुरस्कार आहे. आपल्याकडे चंद्रपूर भूषण पुरस्कार आहे किंवा बाकीचे पण पुरस्कार दिले जातात परंतु गोंडवन नावानं दिलेला हा जो गोंडवन भूषण पुरस्कार आहे हा सर्वाधिक मोठा आहे. कारण गोंडवन प्रदेश पण मोठा आहे, याची सीमा केवळ चंद्रपूरपुरती मर्यादित नाही तर गोंडवनापुरती मध्य भारतापुरती मर्यादित आहे. मला वाटतं अशाच प्रकारचे पुरस्कार आपण विदर्भातील चांगलं काम करणाऱ्या काही लोकांना पण देण्याची परंपरा बहुधा सुरू करावी असं प्रतिष्ठान जे आहे त्यांना माझी विनंती राहील. दुसरं म्हणजे की दत्ताजी तन्नीरवारांच्या जे मुलं आहेत त्याची सूर आहे त्यांचं पण अभिनंदन करायला पाहिजे. कारण असं जे भाग्य आहे ते सर्वांना मिळत नाही. हो म्हणतात की वडिलांनी जसं कर्म केलं त्याचे फळ मुलांना भोगावं लागतं आणि म्हणून चांगलं जर काम केलं असेल तर मुलांना ते चांगल्या पद्धतीनं समाज त्यांचा गौरव करतो. आणि म्हणून दत्ताजी तन्नीरवारांच्या मुलांच्या आणि त्यांच्या सुनेचं पण मी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांना सांभाळलं, त्यांना त्या 90 वर्षापर्यंत त्यांनी चांगलं काम करून दिलं. कारण त्यांच्या घटनी जेव्हा जर जायचं त्याचं मी निश्चितच एक पाहिलेलं आहे की जवळून पाहिलेलं आहे. आणि या संपूर्ण एक कार्यक्रमाचं जे श्रेय मी मागच्या वेळेस अजय राजूरकरांचा पण आपण सोहळा घेतला होता तेव्हा पण म्हटलं होतं की आशिष देव यांचं आपण आणि अमित भगत या दोघांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करा म्हणजे अभिनंदन करावं लागेल. म्हणजे 20 वर्षापूर्वी मी असा प्रयत्न करून पाहिला होता की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातले इतिहास अभ्यासक आपण एकत्र करावे आणि चंद्रपूर गडचिरोली इतिहास अभ्यास मंडळ पण स्थापन झालेलं होतं प्राध्यापक मदन धनकर सरांच्या अध्यक्षतेखाली. कोंडुके साहेब पण त्याला 20 वर्ष होऊन गेले पण मी माझे वेगळेवेगळे फील्ड आहे, खगोलशास्त्र, पर्यावरण, भूशास्त्र, इतिहास असे विविध विषय असल्यामुळे मी लक्ष देऊ शकलो नाही आणि करू शकलो नाही. परंतु या दोघांनी मिळून जे अजय राजूरकर असो की दत्ताजी तन्नीरवारांच्या या एकूणच म्हणजे गौरव ग्रंथ असो की हा पुरस्कार असो यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. असंच काम या दोघांनी
आपण त्यांना सहकार्य करूच, ते पुढं ठेवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता थोडक्यात मी बोलतो, दत्ताजींचा सोबतचा माझा जो संपर्क आलेला होता, मी वणीहून इथे 93-92 इथे आलो आणि मला लहानपणापासूनचा छंद जंगल फिरणे, मंदिरं पाहणे, दगडं गोळा करणे, तो लहानपणाचा छंद आहे. तर इथे आल्यानंतर मी तो छंद जोपासून चालू केला आणि मी त्या छंदावर मग काही, माझा मुख्यतः जो विषय होता तो पाषाणयुग होता. मी पाषाणयुगावरच संशोधन करायचं, लिहायचं त्याच्यावरती वगैरे, आणि जीवाश्म 6 कोटी वर्षापासून 20 कोटी असाच माझा होता. पण हे ऐकून दत्ताजी माझ्या एकदा शाळेत आले, भवानजीभाई चव्हाण शाळेमध्ये आले आणि म्हणे, तुम्ही आमच्या इतिहास संकलन समितीचे सदस्य व्हा. मला आनंद झाला आणि मी पहिल्यांदा, मला 20 वर्ष झाले असेल, सदस्य त्याची पावती फाडली, सदस्य झालो त्याचं आणि 2-3 कार्यक्रम अटेंड केले आणि तिथून माझा दत्ताजींशी चांगला संपर्क आला. परंतु पुढच्या काळामध्ये मी पण आपल्या व्यस्ततेमुळे त्यांच्याशी मी खूप जवळून संबंध नाही ठेवू शकलो, काही कार्यक्रमापुरतं. पण ते माझ्या घरून निघाले गावात जायसाठी की माझ्या शाळेमध्ये पहिले यायचे दुपारच्या वेळेत. मी मला सांगितलं, साहेब दुपारी तुम्ही 2 ते 3 दरम्यान या, चहा घेऊ, गप्पा करू. तर त्यांना इतकी चिंता आणि चिंतन चंद्रपूरच्या इतिहासावरच आहे की इथलं जे स्थळं आहे ते सर्व दुर्लक्षित झालेले आहे, तुटले फुटले आहे आणि विशेषतः इथे तुम्ही लोक काहीच काम करत नाही. मग त्यांच्या आग्रहास्तव मी इतिहास अभ्यासक मंडळ शिक्षकांचं, प्राध्यापकांचं जे डॉक्टरेट आहे इतिहासाचे, हो त्यांच्या मीटिंग घ्यायचा प्रयत्न केला. अरे तुम्ही काम करा, मी इतिहासाचा काही PhD किंवा अभ्यासक नाही आहे मोठा, दत्ताजी नाही आहे, राजूरकर नाही आहे, ते अशोक सिंग नाही, कोणी नाही आहे. पण तुम्ही जे इतिहासावर इतिहासाचा पगार घेऊन राहिलेले आहे, लोकांना शिकवून राहिलेले आहे, डॉक्टरेट करून राहिले, तुम्ही का घरी बसलेले आहे? पण कोणीही पुढाकार घेतलेला नाही. याचं दुःख जसं मला होतं तसं दत्ताजींना पण हे दुःख होतं. आणि मग आमच्या त्याच चर्चा की आपण पर्यटन सुरू करायचं का, मग कसं करायचं, जेव्हा नागपूरचा 500 वर्षाचा कार्यक्रम झाला इतिहास पूर्ण झाल्याचा, इथे तर जास्त वर्ष झालेले आहे त्याच्यापेक्षा, आम्ही पुढाकार घ्यायचा प्रयत्न केला. पण काही लोकांनी, मग तिथे राजकारण आलं आणि तो काही उपक्रम पूर्ण झाला नाही. आणि आम्ही सर्व ठरवलं होतं की पूर्ण जिल्ह्यामध्ये व्याख्यानमाला होईल, मुलांच्या ट्रिप्स जातील, प्रत्येक धार्मिक स्थळं जे ऐतिहासिक आहेत तिथे जातील आणि एक इतिहासाला आपण चांगला म्हणजे लोकप्रिय करू, पॉप्युलर करू असा आमचा विचार होता. तर नेहमी 15 दिवसून माझ्या घरी यायचे. पण त्यांची एक वय खूप झालेलं होतं आणि त्यांना कोणी घेऊन जायला तयार नव्हतं, म्हणजे साहजिक ते तसे थोडेसे दुर्लक्षित राहिलेले होते. नवीन नवीन इतिहासकार येऊन गेले आणि हे मागे पडले. तर अशामध्ये ते मला म्हणायचे की तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे, तुम्ही फॉसिल शोधता हे शोधता, तर आपण जाऊया. तर मी त्यांच्यासोबत इथे लोहरा पलीकडे मूलपर्यंत ते घंटा चौकीचं मंदिर परिसर तिथे त्यांना घेऊन जायचं. नंतर माणिकगडला इथे जे 1-2 फोटो आहेत ते मी घेतलेले आहेत त्यांच्यासोबत. आम्ही माणिकगडला 2 दिवस गेलो माझ्या कारनं जायचं आणि एक गुफा शोधली आम्ही दोघांनी मिळून, त्याच्यावरती लिहिलं. माणिकगडवर आम्ही पाहायला गेलो सर्व तिथलं, ते म्हणजे तब्येतीमुळे काही जाऊ शकलं नाही खूप दिवसानंतर. तिथे गेलो आम्ही शेवटची त्यांची 2020-21 कोरोनानंतर ते मला म्हणाले की माझ्याकडे काही इतिहासाचे ब्रिटिश जे लोक होते त्यांचं काही माझ्याकडे पुरावे नाही की ते कुठे त्यांना दफन केलं. मला माहीत आहे कारण मी या जिल्ह्यातला असा एकही इतिहासाचं स्थळ नाही की जिथे मी पहिले 1992 ते 2000 फिरलो नाही, एकही नाही जे कोणाला माहीत नाही तिथे पण गेलो आहे कारण माझे वेगळे छंद असल्यामुळे. परंतु त्याच्यावर माझा इतिहासाचा काही मी अभ्यास विषय ठेवलाच नाही जरी आवडतो. मी माझा पुरातन म्हणजे पाषाणयुगापासून तर जीवाश्म जिओलॉजी आणि म्हणजे ज्याला आपण पाषाणयुग इतकाच माझा विषय मी रेस्ट्रिक्ट ठेवला कारण हे दत्ताजी होते, अशोक सिंग होते, भक्त होतेच काम करत, तर त्याच्यामुळे त्यांना घेऊन मी फिरायचं. तर शेवटची आमची भेट झाली इथे माझ्या घरी, ते आले आणि 2-व्हीलरवर फिरलो आम्ही गा, कारण गावामध्ये जायचं होतं. माझ्या घराजवळ ब्रिटिशांची थळगा म्हणजे स्मशानभूमी आहे आणि एक कलेक्टर ऑफिसजवळ थळगा भूमी आहे, तिथे इथले जुने म्हणजे सैनिक, डॉक्टर्स, मोठे मोठे कर्नल्स यांची थळगे. मग त्यांना इतकं आनंद झाला की सर म्हणे माझ्या घर तुमच्या म्हणजे इतकं असून मला माहीत नाही, म्हणे मला माहीत आहे तुम्ही चाला. मग आम्ही त्याचा पूर्ण दिवसभर अभ्यास केला, त्यांना ते दिले. परंतु त्याच्यानंतर मग माझा संपर्क त्यांच्याशी कमी झाला, म्हणजे माझं इतके व्याप जास्त असल्यामुळे. पण अशा प्रकारे
असा मनुष्य म्हणजे अजर राजूकर तर होतेच, तिथे वेडे होतेच काही प्रश्नच नाही, परंतु दत्ताजीवर एक प्रकारचे प्रचंड वेडे होते. त्यांना ते जर सरकारी नोकरीत नसते ना आमच्यासारखे शिक्षक असते तर ते भारतातले मोठे इतिहास तज्ञ असते, एवढं मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. परंतु सरकारी नोकरी, ते मला सांगायचे सरकारी नोकरीत मी काय करू शकतो, अजर राजूरकरांच्या प्रेमामुळं त्यांच्या सांगण्यामुळं मी इतकं तरी काम करतो आहे. पण एक फार मोठा इतिहासकार आपल्याला काही शेवट का होना होईना तो पाहायला मिळाला तर त्याला अशी देवांचं फार मोठं योगदान म्हणावं लागेल. त्यांनी आणि मी शेवट एक पुस्तक लिहायचं ठरवलं, दोघांनी एक ठरवलं होतं. मी पूर्ण भौगोलिक इतिहास लिहिणार होतो पूर्ण पाषाणयुगापर्यंत आणि इतिहासपूर्व काळापर्यंत आणि ते नंतरचा काळ लिहिणार होते, परंतु शेवटी ते मग आजारी पडले आणि आमचं ते दोघांचं स्वप्न राहतं. तशा प्रकारे हे एक एवढ्या मोठ्या महान एक व्यक्तीला, कारण आपल्याला असं वाटत नाही की आपल्या आपण इथे जिवंत आहो एकत्र आहो म्हणजे आपल्याला ते व्यक्ती मोठे वाटत नाही, कोणी असो, पण जेव्हा ते जसं आज अजर राजूरकरांना आपण मोठं मानतो असं वाटतं की त्या काळातल्या लोकांना त्यांचे मित्र त्यांना काय वाटत असेल तसं आपल्याला पण वाटणार आहे. पुढे पन्नास वर्षां 100 वर्षानंतर या कार्यक्रमाचे फोटो राहतील तेव्हा हे लोक त्या काळामध्ये होते, काय दत्ताजींच्या त्या सोहळ्याला उपस्थित होते, हे सर्व पाहुणे होते असं वाटेल. आणि हे सर्व आपल्याला जपून मेमरी ठेवायचं आहे आणि आपल्या लिखाणामध्ये पण याला लिहायचं आहे. मर्यादा आहे वेळेच्या, काशी देव म्हटलं की शब्दाच्या मर्यादा असतात, वेळेच्या मर्यादा असतात. त्यांनी भाष्य फोन करूनच सांगितलं एवढा वेळ तुम्हाला आहे 10 मिनटं आहे नाही तर ठीक आहे का प्रश्न 10 मिनटं भरपूर झाले. तर त्या अमित आणि आशिष या दोघांचंही खरं मी अभिनंदन पण करतो, आभार पण त्यांचा करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम सुरू केलं. हे काम सुरू राहण्यासाठी माझ्याकडून पूर्णपणे आर्तन बंधन माझ्याकडून योगदान राहणार आहे, आपण सर्व लोक पण राहणार आहोत आणि हे काम पुढे न्यायचं. राजूरकरांनी आणि दत्ताजींनी जे काम केलेलं आहे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्यांचा इतिहास तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि व्यापक मुलांपर्यंत तो पोहोचवायचा. यासाठी आपल्याला आम्ही परवाच अमित आणि आम्ही घरी बसून चर्चा केल्या काय काय करूया आपण कसं करूया वगैरे. तर हे होणार आहे जेव्हा दोन चार चांगले लोक एकत्र येतात तेव्हा सर्व चांगल्या गोष्टी होत असतात. तर मी मला इथे बोलावलो याबद्दल आयोजकांचे मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. सर्व पाहुणे आहेत त्यांना आपण शुभेच्छा देतो इतक्या चांगल्या कार्यक्रमाला येता आलं आणि विशेषतः एवढ्या ऐतिहासिक कार्यक्रमाला तुम्हाला उपस्थित राहता आलं, कारण एवढ्या मोठ्या जसं गांधीजी आणि त्या काळामध्ये बाबासाहेब त्यांच्यासोबत उपस्थित राहणाऱ्या लोकांना पण लोक मोठे म्हणायला लागले हे की त्या काळामधले त्या वेळेचे, तसं आपण पण सर्वच लोक निश्चितच मोठे मोठे लोक आहोत म्हणून आपण अशा या कार्यक्रमाला येऊ शकलो. नाहीतर डान्सला गाण्याला तर खूप लोक जात असतात. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.